नमस्कार सेसोचे माध्यमिक विद्यालय कळंबुली यात तसावी विषय गणित आज आपण पाहणार आहोत प्रकरण नववे मसावी लसावी यामध्ये आपण लसावी पाहणार आहोत भाग तीन विषय शिक्षिका सौ संजीवनी संजय पाटील प्रकरण नववे मसावी लसावी यामध्ये लसावी पाहणार आहोत लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक किंवा साधारण विभाज्य लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक किंवा साधारण विभाज्य बघा या ठिकाणी आपल्याला लसावी आहे सहा व आठ या संख्यांचा सहा व आठ या संख्यांचा लसावी काढताना आपल्याला सहा व आठचा चा लिहायचा आहे बघा पाड्यामध्ये त्या संख्येने विभाज्य संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात हे लक्षात घ्या बघा सहाने विभाज्य संख्या म्हणजे सहाचा पाडाच आपण लिहिलेला आहे आठने विभाज्य संख्या म्हणजे आठचा पाडा आपण लिहिलेला आहे बघा सहाने विभाज्य संख्या सहाचा पाडा सहा एक सहा साई दोन ए बारा साहित्रीक अठरा सायचोक चोवीस सहा पंच तीस सहा सहा छत्तीस साई सात ते बेचाळीस साई आठे अठ्ठेचा सायन्वे चोपन्न साईंदा ए साठ बघा इथपर्यंत आपला पाडा संपतो आहे पण आपण इथे सहासष्ट लिहिले तर का लिहिलं आहे तर आपल्याला सामायिक विभाज्य संख्या काढायच्या असतात त्यावेळेला आपल्याला त्याची आवश्यकता लागते म्हणून आपण साठमध्ये सहा मिळवले झाले सहासष्ट सहासष्टमध्ये सहा मिळवले बहात्तर अठ्ठ्याहत्तरमध्ये सहा मिळवले चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये सहा मिळवले नव्वद नव्वदमध्ये सहा मिळवले शहाण्णव अशा प्रकारे आपण पाडा वाढवू शकतो बघा आठने विभाज्य संख्या आठ एके आठ डोळे सोळा अठ्ठे चोवीस आठ चोक बत्तीस अठ्ठापंचेचाळीस आठसख अठ्ठेचाळीस आठेसाती छप्पन अठ्ठेआठे चौसष्ट आठ नव्वे बहात्तर आठ दहा ऐंशी या ठिकाणी पण आपण पाडा वाढवलेला आहे बघा ऐंशीमध्ये आठ मिळवले अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये आठ मिळवले आठें� शहाण्णव शहाण्णवमध्ये आठ मिळवले किती मिळाले एकशे चार एकशे चारमध्ये आपण आठ मिळून असा पुढे पाडा वाढू शकतो बघा आता आपण सहाने संख्या लिहिलेल्या आहेत आठने संख्या लिहिलेल्या ले आहेत आता आपल्याला सामायिक संख्या लिहायची आहेत मग सहाने संख्यामध्ये बघायचं आपल्याला कोणकोणत्या संख्या सामायिक आहेत दोघांमध्ये सहा आणि आठमध्ये बघा या ठिकाणी चोवीस आहेत आठमध्ये पण चोवीस आहेत सहामध्ये अठ्ठेचाळीस आहेत आठमध्ये अठ्ठेचाळीस आहेत सहामध्ये बहात्तर आहेत आठने संख्यामध्ये पण बहात्तर आहेत सहाने विभाज्य संख्यामध्ये शहाण्णव आहेत आठ निभाज्य संख्यामध्ये पण शहाण्णव आहेत बघा म्हणून सामायिक विभाज्य संख्या बरोबर चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर आणि शहाण्णव सामायिक विभाज्य संख्या चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर आणि शहाण्णव आता यामध्ये आपल्याला जी लहानातला संख्या कोणती आहे तर चोवीस जी लहानातला संख्या आहे ती चोवीस आहे मग जी लहानातला संख्या असते तीच काय असते आपली लसावी म्हणून लसावी बरोबर चोवीस लसावी बरोबर चोवीस समजलं मुलांनो काय केलं आपण सुरुवातीला आपल्याला लसावी काढायचं आहे सहा व आठ यांचं म्हणून आपण काय केलं सहाचा पाडा लिहिला आठचा पाडा लिहिला पाडा इथं आपला संपला साठ आणि मग साठमध्ये आपण सहा मिळून पुढे पाडा वाढवला या ठिकाणी आठचा पाडा ऐंशीपर्यंत संपतो मग आपण ऐंशीमध्ये आठ मिळून पुढे पा पाडा वाढवला अशा प्रकारे आपण पाडा लिहिलेला आहे मग आता सामाजिक सामायिक विभाज्य संख्या शोधल्या कोणकोणत्या मिळाल्या चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर आणि शहाण्णव सामायिक विभाज्य संख्यामध्ये चोवीसची लहान संख्या आहे आपल्याला लसावीमध्ये लहानात लहान संख्या घ्यायची असते म्हणून लसावी बरोबर चोवीस समजलं लघुत्तम सामायिक साधारण विभाज्य म्हणजेच लसावी आपण आता एक गणित पाहिलेलंच आहे लसावी कसं काढायचं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे बरोबर आता आणखीन काही उदाहरणे बघायचे दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे विभाज असले त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे समजलं लक्षात ठेवा दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही खालील संख्यांचा लसा विकाडा आता आणखीन काही उदाहरणे पाहूया आपण पहिलं उदाहरण आहे बारा आणि अठ्ठावीस आता बाराने विभाज्य काय करायचं आपल्याला आता बाराचा पाढा लिहायचा आहे मुलांनो सुरुवातीला काय करायला लागेल आपल्याला बारा आणि अठ्ठावीस या संख्यांचा पाढा लिहायचं आहे पाडे पाठ पाठ आहेत ना तुमच्या मग लिहा पाहू बाराने विभाज्य संख्या म्हणजे बाराचा पाढा लिहा बारा एके बारा बार दोन बार 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 बारा दोन चोवीस बार्थिक छत्तीस बार बारचौक अठ्ठेचाळ बारीपंच साठ बारसक बहात्तर बारीसात ते चौऱ्याऐंशी बारे अठ्ठी शहाण्णव बारा नव अष्टश बारमदाये विसाशे बघा हा झाला आपला बाराचा पाडा बाराने विभाज्य संख्या आपण लिहिलेल्या आहेत जर आवश्यक पडेल तर आपण त्या संख्या वाढू शकतो आता अठ्ठावीसने विभाज्य संख्या अठ्ठावीसचा पाडा लिहिला आहे बघा अठ्ठावीस एके अठ्ठावीस अठ्ठावीस दोन एक छप्पन्न अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अशा प्र प्रकारे आपण पाडा लिहिलेला आहे आता या दोघांमध्ये सामायिक विभाज्य संख्या कोणत्या आहेत त्या शोधायच्या बघा या ठिकाणी बाराच्या पाड्यामध्ये चौऱ्याऐंशी आहेत आणि अठ्ठावीसच्या पाड्यामध्ये सुद्धा चौऱ्याऐंशी आहेत म्हणून सामायिक विभाज्य आपल्याला एकच इथे मिळालेलं आपण इथे चौऱ्याऐंशी लिहू शकतो सामायिक विभाज्य संख्या चौऱ्याऐंशी बघा बारा आणि अठ्ठावीसमध्ये सामायिक संख्या लहानात लहान लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक साधारण विभाज्य मग लहानात लहान संख्या कोणती भेटली तर चौऱ्याऐंशी आपण पाडा वाढवला आणि जर आपल्याला सामायिक संख्या भेटली तर ती चौऱ्याऐंशी संख्यापेक्षा मोठी असणार समजलं म्हणून सामायिक संख्या चौऱ्याऐंशी म्हणून लसावी बरोबर चौऱ्याऐंशी बारा आणि अठ्ठावीस यांचा लसावी चौऱ्याऐंशी आला आता आपण आठ आणि अकरा यांचा लसावी काढणार आहोत काय करायला लागेल आता सांगा पाहू आठचा पाडा लिहायला लागेल बरोबर आता ने विभाज्य संख्या म्हणून आठचा पाडा लिहिणार एक आठ एक्के आठ आठ दोन्ही सोळा अठ चोवीस आठशे बत्तीस अशा प्रकारे आपण पाडा लिहिलेला आहे बघा आता अकरा आणि विभाज्य संख्या अकराचा पाडा इथे लिहिलेला आहे आपण आता अकरा आणि आठ या पाड्यांमध्ये कोणत्या संख्या सामायिक विभाज्य संख्या आहेत शोधा पाहू तुम्ही कोणती आहे सांगा आहे का बघा बघा शोधा आठने विभाज्य संख्यामध्ये आणि अकराने विभाज्य संख्या यामध्ये कोणती संख्या या ह्या ठिकाणी सामायिक दिसते का नाही म्हणून आपण काय करणार आहोत आठचा पाडा वाढवणार आहोत हां ऐंशीमध्ये आपण आठ मिळवणार अशा प्रकारे आपण पाडा वाढवणार आहोत बरोबर की नाही बघा आठ एक आठ आठोणीस सोळा आठ एक चोवीस अठ्ठे बत्तीस अठ्ठा पंचेचाळीस अठ्ठेचाळ अठ्ठेचाळी अठ्ठेसाती छप्पन अठ्ठेआठे चौसष्ट आठ अठ्ठे बहात्तर अठ्ठ्याऐंशी ऐंशीमध्ये आपण आठ मिळवले अठ्ठ्याऐंशी आणि शहाण्णव अठ्ठ्याऐंशीमध्ये आठ मिळवले शहाण्णव बरोबर आता अकराने विभाज्य संख्यामध्ये अठ्ठ्याऐंशी आहेत बघा आणि आठने विभाज्य संख्यामध्ये अठ्ठ्याऐंशी म्हणजे आपल्याला एक सामायिक विभाज्य संख्या मिळाली की नाही अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी ही लहानात लहान सामायिक संख्या आहे म्हणून आठ आणि अकरा यांची सामायिक विभाज्य संख्या अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी अजून पाडा आपण वाढवला तर सामायिक विभाज्य संख्या मिळाली तरी सर्वात लहानात लहान संख्या कोणती आहे अठ्ठ्याऐंशी म्हणून लसावी अठ्ठ्याऐंशी आता या ठिकाणी विनाजवळ काही मणी आहेत तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत तिने सोळा चोवीस किंवा चाळीस मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत बघा हा शाब्दिक उदाहरण आहे हां तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे हा उदाहरण आणि सोडवायचं आहे आता सोळा आणि चोवीस किंवा चाळीस आपल्या मण्यांचे माळ करायचे मग मा आपल्याला काय करायला लागेल सोळा चोवीस आणि चाळीस यांचा लसावी कमीत कमी म्हटलं आहे ना म्हणून लसावी काढायचं आपल्याला सोळा चोवीस आणि चाळीस या संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे लसावी काढायचा आहे बघा उत्तर या ठिकाणी आपण काय करणार आपल्याला सोळा चोवीस आणि चाळीसने विभाज्य लहानात लहान संख्या शोधावी लागेल म्हणजेच लसावी काढावा लागेल म्हणजे विणाजवळ किती मणी आहेत ते आपल्याला कळेल समजलं सोळा चोवीस आणि चाळीसने विभाज्य लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची म्हणजे आपल्याला काय करायचं आहे लसावी काढायचा आहे म्हणजे सोळाने विभाज्य म्हणजे सोळाचा पाडा आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे बघा लिहिलेला आपण सोळा एके सोळा सोळा दोन एपत्तीस सोळ तरीक अठ्ठेचाळ सोळ चौक चौसष्ट अशा प्रकारे पाडा लिहिलेला आहे पुढे बघा आता चोवीसने विभाज्य संख्या या ठिकाणी आपण चोवीसचा पाडा लिहिलेला आहे चोवीस दोन अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर बघा पूर्ण पाडा लिहिला आहे चाळीसने विभाज्य संख्या चाळीसचा पाडा आपण लिहिलेला आहे आता सोळाने विभाज्य चोवीसने विभाज्य आणि चाळीसने विभाज्य या तिन्हीमध्ये आपल्याला सामायिक विभाज्य संख्या शोधायची आहे शोधा पाहू तुम्ही पण बघा कोणकोणती कौन संख्या आहे याच्यामध्ये सामायिक लहानात लहान संख्या कोणती सामायिक दिसते तुम्हाला शोधा बघू बघा या चोवीसमध्ये एकशे वीस आहेत पण सोळामध्ये एकशे वीस आता वर दिसतात आपल्याला नाही आहेत बरोबर या ठिकाणी दोनशे चाळीस आहे चाळीसमध्ये पण दोनशे चाळीस आहे पण सोळामध्ये आहे का नाही आहे मग आपल्याला काय करायला लागेल पुढे पाडा वाढवायला लागेल बघा एकशे बारा एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस एकशे चव्वेचाळीस एकशे साठ आणि एकशे साठमध्ये आपण सोळा मिळवले एकशे शहात्तर नंतर एकशे ब्याण्णव दोनशे आठमध्ये सोळा मिळवले दोनशे चोवीस दोनशे चोवीसमध्ये सोळा मिळवले दोनशे चाळीस बघा तर सोळाने विभाज्य संख्यामध्ये आपल्याला दोनशे चाळीस मिळाले चोवीसने विभाज्य संख्येमध्ये पण दोनशे चाळीस आहेत आणि चाळीसने विभाज्य विभाज्यसंख्यामध्ये पण दोनशे चाळीस दो आहेत म्हणजेच तिन्ही पाड्यांमध्ये आपल्याला दोनशे चाळीस हा लहानात लहान सामायिक विभाज्य मिळालेलं आहे सामायिक विभाज्य संख्या दोनशे चाळीस अजून पुढे पाडा वाढवला तर आपल्याला सामायिक विभाज्य संख्या मिळेल पण ती मोठी असू शकते लसावी बरोबर दोनशे चाळीस म्हणून विणाजवळ दोनशे चाळीस मणी आहेत म्हणून विणाजवळ दोनशे चाळीस मणी आहेत समजले विद्यार्थी मित्रांनो हा उदाहरण तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायचा आहे लक्षात आलं चला पुढे बघूया एका शहरात एका मोठ्या रस्त्यांवरील बघा दुसरं उदाहरण आहे एका शहरात एका मोठ्या रस्त्यावरील तीन वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले तर दर साठ सेकंद एकशे वीस सेकंद व चोवीस सेकंदांनी हिरवे होतात सकाळी आठ वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते त्यानंतर किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील बघा त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल साठ एकशे वीस आणि चोवीसचा लसावी काढावा लागेल काय करायचं आपल्याला लसावी काढायचं आहे साठने विभाज्य संख्या साठचा पाडा लिहा बघू साठचा पाडा आता साठ एके साठ साठ दोन एकशे वीस अशा प्रकारे आपण इथे पुढे पाडा लिहिलेला आहे एकशे वीसने विभाज्य संख्या एकशे वीसचा पाडा लिहायचा आहे एकशे वीस दोनशे चाळीस तीनशे साठ चारशे ऐंशी हां पुढे लिहिलेलं आहे बघा चोवीसने विभाज्य संख्या चोवीसचा पाडा यायचं आहे चोवीस एके चोवीस चोवीस दोन अठ्ठेचाळीस अशा प्रकारे पुढे पाडा लिहिलं आहे बघा आता या तिन्हीमध्ये सामायिक विभाज्य संख्या आपल्याला शोधायची साठामध्ये एकशे वीस आहे एकशे वीसने विभाज्यामध्ये सुद्धा एकशे वीस आहे चोवीसने विभाज्य संख्येमध्ये एकशे वीस आहे बघा तिन्ही पाड्यांमध्ये आपल्याला सामायिक विभाज्य संख्या कोणती मिळाली एकशे वीस सामायिक संख्या एकशे वीस म्हणून सामायिक विभाज्य संख्या एकशे वीस म्हणून लसावी बरोबर एकशे वीस लहान बघा या ठिकाणी आपल्याला सरावसंख्या पंचवीस सोडवायचं आहे सराव सरावसंख्या पंचवीस हा तुमच्या वहीमध्ये सोडवा प्रश्न पहिला खालील संख्यांचा लसावी काढा बघा पहिला नऊ आणि पंधरा आहे दुसरं दोन तीन पाच यांचा लसावी काढायचं आहे तिसरं आहे बारा आणि अठ्ठावीस चौथं पंधरा आणि वीस पाचवं आठ आणि अकरा प्रश्न दुसरा खालील उदाहरणे सोडवा बघा शाब्दिक उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत पाच आहेत ते सर्व तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत थँक्यू